सांगली शहर दुहेरी हत्याकांडाने हादरलंय. रामनगर परिसरात दोन तरुणांची संध्याकाळच्या सुमाराला हत्या करण्यात आली आहे, तर एक जण गंभीर जखमी झालाय. आरोपी अल्लू मकासीला पोलिसांनी अटक केली आहे. धनवान उर्फ विकी टिंगरे आणि राहुल उर्फ बंड्या गोल अशी मृतांची नावं आहेत, तर जखमी हरीश शिंदेवर उपचार सुरू आहेत. 3 ते 4 जणांनी हा हल्ला केला आणि ते फरार झाले. 2 टोळ्यांच्या वर्चस्ववादातून हे खून झाल्याचा संशय आहे. या प्रकरणाचा तपास सांगली पोलीस करत आहेत. दोन वेगवेगळे गट होते, त्यातील 2 व्यक्ती आता इथं मृत झाल्याबद्दलची माहिती मिळते. त्या भांडणामधून 2 खून झालेले आहेत आणि त्यामध्ये जे आरोपी आहेत त्यांचा शोध सध्या घेणं सुरू आहे. विविध पोलिसांची दलं एकत्र करून वेगवेगळ्या टीम तयार करून त्या आरोपींचा शोध घेणं सुरू आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.